पाण्यासाठी नागरिक आक्रमक, केडीएमसी हद्दीतील मानेरे गावातील ग्रामस्थांनी केला रस्ता बंद. कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या अंबरनाथ सीमेवरील मानेरे गावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याण पूर्वेकडून अंबरनाथ कडे जाणारा मानेरे गावातील रस्ता वाहतुकीसाठी ग्रामस्थांनी बंद करत अनोखे आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत गावातील पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार नसल्याच्या निर्णयावर नागरिक ठाम आहेत. दुपारनंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांची भेट घेत मंगळवारी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता खुला केला. मानेरे गावातील पाणी समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. या विषयासाठी श्रीकांत शिंदे यांनी महानगरपालिकेकडून मानेरे गावासाठी 40 लाखाचा पंपाची निधी मंजूर करून दिली आहे व पंपाच्या कामासाठी गावातील काही नागरिकांकडून अडथळा निर्माण केला जात आहे. याच्यासाठी आम्ही रस्ता बंद केला आहे. गावामधील 10 घरांपैकी 5 घरे भाड्याने देऊन लोक घर सोडून बाहेर गेले आहेत. पाण्याची अत्यंत विकट स्थिती आम्ही महानगरपालिकेला सांगून सदरील पंपाच्या कामासाठी निधी मंजूर करून आता तो मार्गी लागत असतानाच थोड्या कामासाठी अडथळा निर्माण होतो आहे. तरी आम्ही हा रस्ता लवकरात लवकर पाणी मिळावा आम्हाला यासाठी महानगरपालिकेला जागरूक करण्यासाठी हा रस्ता बंद केला आहे. तरी त्यांनी आम्हाला मंगळवारीपर्यंत आम्ही काम चालू करणार असं आश्वासन दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.